सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। ऐरोलीचे माजी आमदार व भाजप युवा नेता संदीप नाईक यांनी आमदारकीच्या काळात सुचवलेल्या प्रभाग क्रमांक 18 आणि 21 मधील नागरी कार्यांचा शुभारंभ नुकताच आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत महिलांच्या हस्ते पार पडला। यावेळी त्यांच्या समवेत महापौर जयवंत सुतार, माजी आमदार संदीप नाईक, नगरसेवक अनंत सुतार, नगरसेविका शशिकला सुतार, माजी नगरसेवक अशोक पाटील, समाजसेविका ऍडव्होकेट संध्या सावंत, समाजसेविका पूनम सुकाळे यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळीच्या नागरी कार्यांचा शुभारंभ पार पडला त्यामध्ये समावेश होता प्रभाग क्रमांक 18 ऐरोली सेक्टर 5 श्रीमती जानकीबाई कृष्णा मडवी मंगल कार्यालय येथे तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर व्यासपीठ बांधणे व इतर साहित्य पुरवणे। प्रभाग क्रमांक 21 ऐरोली सेक्टर 7 सुफी संत पीर सय्यद बादशाह मिया उद्यानात आसन व्यवस्था तयार करणे। प्रभाग क्रमांक 21 ऐरोली ताराबाई फुलचंद मडवी उद्यानात आसन व्यवस्था तयार करणे। कार्यक्रमानंतर आमदार गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की माजी आमदार संदीप नाईक यांनी आमदारकीच्या काळात सुचवलेल्या नागरी कार्यांचा शुभारंभ पार पडला आहे आणि त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांशी देखील हितगुज साधण्यात आले आहे। ऍडव्होकेट सावंत आणि सौभाग्यवती सुकाळे या दोन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनसेवा या ठिकाणी जी सुरू आहे आणि संदीप नाईक ऐरोलीचे प्रथम आमदार यांनी सुचवलेल्या गार्डनमधील गजेबो दोन गार्डनमध्ये आणि त्याच्यानंतर ह्या सभागृहामध्ये व्यासपीठ निर्माण करणं आणि साऊंड सिस्टीम निर्माण करणं याचा शुभारंभ करण्याकरता इथे मी आलो होतो आणि त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांशी हितगुज त्यांनी केलं आणि लवकरात लवकर ही कामं पूर्ण होतील असा माझा विश्वास आहे। पुढे त्यांनी असेही सांगितले की 1995 पासून 2020 पर्यंत त्यांना नवी मुंबईचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि या दरम्यान त्यांनी नवी मुंबईतील पाणी आणि संपत्ती करामध्ये वाढ होऊ दिली नाही, त्यामुळे मी जे वचन देतो ते पूर्ण करतो असेही ते म्हणाले। नवी मुंबईची जनता इतनी सुजान आहे की वो लगातार 95 से लेके 2020 तक 25 साल का नेतृत्व करने का मौका मुझे दिया और 5 साल तो पक्का दे देंगे, उसमें कोई शक नहीं है। जैसे मैंने 25-20 साल प्रॉपर्टी टैक्स वाटर टैक्स नहीं बढ़ाने का मैंने वादा किया तो पूरा किया, अभी 45 दिन बाकी है और उसके बाद में भी 5 साल तक प्रॉपर्टी टैक्स और पानी का दर ये मालमत्ता कर और पानी का दर बढ़ने वाला नहीं है और एक बार मैं वादा करता हूँ तो वादे को निभाता हूँ। ब्यूरो रिपोर्ट, एनएमटीवी न्यूज़।